दिवाली के भाऊबीज के मौके पर आशा एवं गट प्रवर्तक महिलाओं को मानधन न मिलने के कारण आज आशा एवं गट प्रवर्तक महिलाओं ने बैनर बनाकर मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री के फोटो को तिलक लगाकर आरती उतारी और विरोध दर्शाया। आज सर्व महाराष्ट्र भर हा ओवाणीचा भाऊबीजेचा कार्यक्रम केलेला आहे, कारण की त्यांचा फिक्स वेतन आहे 21,000 आणि जे वाढीव मानधन आहे ते सुद्धा अद्याप मिळालेले नाही आहे। आणि आज भाऊबीज ओवाळणी करत आहे सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व आशा भगिनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारमुळे नाराजी व्यक्त करत आहेत। आणि आज खरंच भाऊबीजाचे जे मानधन होतं ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं, पण ते सुद्धा ते द्यायला तयार नाही आहे। त्यांच्याकडे कानाडोळा केला जातो आणि आरोग्य यंत्रणा जी आहे कोरोना योद्धा म्हणून त्यांनी मेडल देऊन आणि WHO सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आशा आणि गटप्रवर्तकाची दखल घेतली होती, तरी अद्याप त्यांनी जर आता भाऊबीजाच्या ओवाळणीबद्दल आणि जे मानधन जे आहे त्यांनी सुरुवात करायला पाहिजे, जर ते करणार नाही तर याच्या पुढे अगोदर जे केंद्र सरकारला आमची मागणी आहे फिक्स वेतन दिलं पाहिजे। ज्या प्रकारे 5,500 राज्य सरकार देत आहे त्याचप्रमाणे केंद्राने तरी 10,000 मागणी आम्ही त्यांच्याकडे ठेवतो। आणि आता येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये जे आम्ही आंदोलन करणार आहे तर ते 15 दिवसाचं आंदोलन राहणार आहे, कारण की आमच्या मागण्या पूर्ण नाही होणार तर आम्ही कोणतीही आरोग्याची यंत्रणा आमच्या धुरावर राखत आहोत, आमच्या खांद्यावर राखत आहोत, ते सुद्धा यंत्रणा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही बंद करण्यात येईल आणि ते ठप्प सुद्धा आम्ही पाडू शकतो। जशी यंत्रणा आम्हाला आरोग्यरित्या सुरळीत चालविता येते ते सुद्धा आम्हाला बंद पाडण्याची आम्ही त्यांना आर्ग्युमेंट केल्याच्या नंतरही ते ऐकणार नाही, तर आम्ही खरंच महाराष्ट्रामध्ये यंत्रणा बंद करू। आणि मी महाराष्ट्रातर्फे राज्याचे उपाध्यक्ष म्हणून प्रीती मेश्राम CI2 जिंदाबाद सुद्धा त्यांना बोनस भेटते आणि आज आम्ही शासनाचं एवढं मोठं काम करून सुद्धा आम्हाला बोनस नाही किंवा वेळेवर पगार सुद्धा देत नाही आणि समान वेतन सुद्धाही देत नाही। आमची एकच मागणी आहे की आम्हाला समान वेतन द्या, महिन्याला फिक्स वेतन द्या 18,000 आमची मागणी आहे। तसेच हर दिवाळीला आम्हाला बोनस पाहिजेत आणि कर्मचाऱ्याचा दर्जा पाहिजे, समान वेतन पाहिजे आणि 10,000 रुपये समान वेतन दिलं पाहिजे त्यांनी। आणि दिवाळीचा बोनससाठी आम्ही इथे जमलेलो आहोत तर आम्हाला भांडे घासण्यावाल्या ज्या बंगल्यावर कामं करतात त्यांना बोनस मिळतात आणि आम्ही एवढं घरोघरी जाऊन एवढं काम करून आम्हाला बोनस नाही, आम्हाला पेमेंट नाही, बरोबर पैसे आम्हाला जे मानधन भेटतात ते पण बरोबर मिळत नाही। की दिवाळीसारखा दिवाळीचा सण आला आणि आमच्या बी आशेची एक आशा आहे की आम्हाला पण कमसेकम शासनाने नाही जास्त तर 5-10,000 तरी बोनस म्हणून शनी द्यायला पाहिजे। कोरोना काळापासून आम्ही खूप कामं केले तर आमच्याही कुटुंबाला काहीतरी मदत हवी म्हणून आम्ही हा भाऊबीजेचा कार्यक्रम करत आहोत। आणि इथं पंतप्रधान आपले माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांना ओवाळणी घालून आम्ही त्यांना मागणी म्हणजे मागणी करत आहोत की आता हे ओवाळणी केल्यानंतर तरी आम्हाला सरकारने भाऊबीज म्हणून शनी बोनस दिला पाहिजे।